सोनगीर चिमठाणे मार्गावर असलेल्या हॉटेल सुवर्णनगरीच्या बाजूला पथकाने एका वाहनावर छापा टाकत त्यातून परराज्य निर्मित 44 लाखाच्या दारू साठ्यासह 59 लाखाचा मुद्देमाल जप्त करून संशयितांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाडाखेड सीमा राज्य तपासणी नाका व धुळे पथकाने सदर कारवाई केली आहे. सदर कारवाई पथक गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाल्याने सोनगीर चिमठाणे मार्गावरील सुवर्णनगरीच्या बाजूला वाहनावर छापा टाकत केली आहे. या कारवाईत पथकाने संशयित वाहन MH15JC04 69 याची तपासणी करत असता त्यात 44 लाख रुपये किमतीची रॉयल ब्ल्यू व्हिस्की व अँड्रेल क्लासिक व्हिस्की, विदेशी मद्याचे 730 खोके आढळून आले. तसेच 15 लाखांच्या वाहनासह 59 लाखाचा मुद्देमाल जप्त करत दोघ संशयितांना अटक करण्यात आली. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक AP मते, दुय्यम निरीक्षक AS चव्हाण, PS दहिजे, BS चोत्वे, AC मानक, SS शिंदे, SS सावटे, SS गोवेकर तसेच जवान प्रशांत बोरसे, गोरख पाटील, KM गोसावी, केतन जाधव, DT पावरा, SS देवरे, SM धुळेकर, हेमंत पाटील, वाहन चालक विजय महिदे, निलेश मोरे यांनी केली आहे. पुढील तपास हाडाखेड सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक AS चव्हाण करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.